डॉक्टर अभय, तुमच्यासोबत आपण तासभर गप्पा मारत असतोच रेडिओच्या माध्यमातनं, पण व्हिडिओच्या माध्यमातनं बऱ्याच गोष्टी. परिस्थिती काय बघा, वाताचं दुखणं किंवा वेदना या सगळं असा विचार केला, म्हाताऱ्या माणसांचं कसं होतं बघा. डॉक्टर, सकाळी झोपेतनं मला उठायलाच येत नाही, अंथरुणात मी जामचं झालेलो असतो. माझं ना काय 10-15 मिनटं मला कळत नाही, मग गरम पाण्याची आंघोळ केली ना जरा जरा बरं वाटायला. आणि हे म्हातारपणाचं उदाहरण असलं तरी सुद्धा तरुण अवस्थेतली लोकंसुद्धा अशी आहेत. अगदी कितीतरी तरुण अवस्थेतल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांचं सुद्धा गणित असं होतं. मग एवढं जखडणं, एवढं जाम होणं का होतं आहे? मग ह्याला कुठले वेगळे वेगळे व्हायटॅमिन्स किंवा व्हायटॅमिन डी असं घेतलं तर हे बरं होईल का? नाही हो, हे पचनाशी निगडीत आहे, हे शरीरात वाढणाऱ्या वाताशी निगडीत आहे. त्यामुळे आई गो माझं दुखतं आहे असं तरुण अवस्थेमध्ये म्हणणारी जर असाल तर 100% तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घ्या. कारण रोज सकाळी उठून अंगाला तेल लावणं ही सुद्धा ट्रीटमेंटच आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण करत नाही, कुठेतरी डॉक्टरकडेच गेलं पाहिजे, एखादी गोळी त्यांनी दिली पाहिजे आणि मला बरं वाटलं पाहिजे असं नाही आहे. शरीराच्या बाबतीत तुमचं तुम्हालाच बरं होता येतं आणि त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर अंगाला तेल लावणं ही गोष्ट करायलाच पाहिजे आणि आयुर्वेदानं हेच सांगितलं आहे. आता याबरोबर अंग दुखतं म्हणजे नेमकं काय? तर शरीरात काहीतरी जखडलं. जखडलं म्हणजे काय? तर जे काय तुम्ही खाताय पिताय ते सगळ्या अंगाला कुठंतरी जिथे लागायला पाहिजे तिथं नाही लागलं, ते कुठंतरी जाम झालं. हे जाम होणं सांध्यामध्ये असेल तर त्याला आम्ही आम सांध्यामध्ये झाला म्हणतो, ह्याला आम वात म्हणतो. पोटामध्ये जाम झालं तर पोटातमध्ये आम आहे असं म्हणतो. सतत सर्दी होते असं जाम असेल तर ते सर्दीमध्ये, म्हणजे हा कफ जो आहे अपचित कफ जो आहे तो अडकायला लागला तर सतत सर्दी होते. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जे काही खाताय पिताय ते तसं बाहेरसुद्धा पडलं पाहिजे आणि हे होत नसेल तर तिथंच जखडणं होतं. आणि मग तिथं मला सकाळी उठूच वाटत नाही, मला लय आळस येतो डॉक्टर. लय आळस येतो डॉक्टर हे जे आहे ना ते तुमची जे काही खाताय पिताय ते योग्य पद्धतीनं त्याचं पाचन जे आहे ते होत नाही आणि म्हणून मग आळस जो आहे तो येतो. माणसात कसं पाहिजे, जसं सतत एनर्जेटिक, कधी पण रात्री 12 जरी उठायला सांगितलं, फोन केला की पटकन असं उठलं पाहिजे आणि एनर्जीनं पळालं पाहिजे. ही एनर्जी जी आहे ना ते आयुर्वेदामध्ये, ही एनर्जी तासभर मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे एनर्जी कुठून येईल तर माझ्या इच्छाशक्तीत नव्हे, आणि त्यामुळे तुमची इच्छाशक्ती जी आहे ती चांगलं राहण्याची असायला पाहिजे. मी आहेच तुमच्याबरोबर आजारी पडण्याच्या अगोदर आणि आजारी पडल्यानंतर दोन्हीकडे ऐकत राहा, बघत राहा आणि बघायला सांगा डॉक्टर अभयला. पुढच्या एपिसोडमध्ये आणखी वेगळं काय ते. हॅव नाईस टाईम, हॅव नाईस डे, टेक केअर.